निप्पाणी पालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे. 13 रोजी सर्वसाधारण सभा, तब्बल 26 विषयांवर होणार चर्चा. तब्बल 2 वर्षापासून निप्पाणी पालिका सभागृहाला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते. आता मुहूर्त ठरला असून मंगळवार तारीख 13 रोजी सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे. त्यामध्ये तब्बल 26 विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. पालिकेच्या विद्यमान सभागृहाची ही तिसरी सर्वसाधारण सभा असून गेल्या 2 सभांमधील वादळी चर्चा लक्षात घेता या सभेतही काही विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारच्या सभेमध्ये 26 फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव वाचून दाखवणे, या वर्षीच्या एप्रिल मे महिन्यापर्यंत झालेल्या जमा खर्चावर चर्चा करून मंजुरी घेणे, एसटीपी साठी जागेबाबत विचार करून मंजुरी घेणे, निप्पाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावामधील साचलेला गाळ काढण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, आश्रय योजनेतून घरकुल निर्मिती होणारी यमगरणी हद्दीतील ती जागा बदलण्याबाबत निर्णय घेणे, विविध योजनेतून मंजूर झालेल्या कामांसाठी आलेल्या कमीत कमी किमतीच्या निविदांवर विचार करून मंजुरी घेणे, 2021-22 सालासाठी व SFC STP TSP अनुदानावर विचार करून मंजुरी घेणे, 15व्या वित्त आयोगातील अनुदानाबाबत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे, नगराध्यक्षांच्या परवानगीने विविध कामे व निविदांवर विचार करून मंजुरी घेणे, सर्वे क्रमांक 14 नांगनूर हद्दीतील जागा तालुका क्रीडांगण बांधण्यासाठी क्रीडा विभागाला पत्र देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी रस्त्या शेजारी फलक उभारण्याबाबत चर्चा, तसेच IDSMT निधीतून शहरातील विविध ठिकाणी व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी चर्चा, बेंगलोर बालभवन सोसायटीच्या वतीने जवाहरलाल तलावा शेजारी बालभवन व लहान मुलांसाठी मिनी ट्रेन सुविधा उभारण्याबाबत विचार करून मंजुरी घेणे, घनकचरा निर्मूलन प्रकल्प खाजगी एजन्सींना चालवण्यास देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, घरपाळा वसुली सोयीस्कर करण्यासाठी नगरपालिकेत कर विभागात सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सन 2021-22 सालासाठी नगरपालिकेच्या 24% 725 व 5% मधील कृती आराखडा विचार करून मंजूर करणे, 201-920 SFC 5% योजनेच्या कृती आराखड्यातील बदलावर विचार करून निर्णय घेणे, टॅक्स कन्सल्टंट व PF कन्सल्टंट यांच्या नेमणुकीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सर्वसाधारण सभेत 26 विषय मांडले जाणार असल्यामुळे अनेक विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतरित करण्याचा विषय, विविध योजनेची कामे व निविदांना मंजुरी देताना सत्ताधिकाऱ्यांना विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर विरोधकाकडूनही सत्ताधिकाऱ्यांना घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.